बीटरूट पुरी आज आपल्याला पाहिजे। खूप छान हेल्दी रेसिपी आहे। मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते अशा प्रकारे बीटरूट पुरी होते। खूप सुंदर पुरी होते। आपण ती कट करून बघू। खूप छान टेस्टी होते ही पुरी। सॉफ्ट होते, क्रंची होते, त्यामुळे खायला खूप छान वाटतं। तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो। आपण बीट, आलं, लसूण, मिरची, जिरे घेतलेले आहेत। हे सगळं बारीक करणार आहे मी मिक्सरमध्ये। आता आपण एक वाटी रवा घेतलेला आहे, याच वाटीने तीन वाटी मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ। हे मिक्सरला केलेलं मिश्रण आहे, मगाशी मी दाखवलं ते सर्व मिश्रण। हे आता आपण रव्यात घालून मिक्स करून घेऊया, कारण रवा थोडा मिक्स केला तर तसाच राहतो, लवकर मिक्स होत नाही। गरम केलेलं तेल आहे, ते मैद्यात मिक्स करून घेते। गरम आहे तेल, त्यामुळं भाजण्याची शक्यता असते, म्हणून मी चमच्याने थोडं मैदा हलवून घेते। रवा सॉफ्ट होण्यासाठी मी पलीकडे रव्यात हे मिश्रण घातलेलं आहे बीटरूटचं, मिक्सरला बारीक केलेलं। आता मी तो रवा मिक्स करून घेते, म्हणजे रवा मऊ होईल आणि पटकन आपल्याला करायला छान होईल। मैदा रवा सगळं मिक्स करून घेणार आहे। मी दही घातलेलं आहे 2 चमचे, बीटरूटचा थोडासा वास येऊ नये म्हणून दही घातलेलं आहे, आणि पुरी सॉफ्ट हवी ते दही पण मी मिक्स करते। झालेलं आहे मिक्स। आता एकत्र म्हणून आपण ओळा करून घेऊया। शक्यतो पाणी लागणार नाही आहे, तुम्हाला लागलं तर घाला, मला काय लागलेलं नाही आहे। मी तसंच मिक्स करून घेतलं, छान झालेलं आहे गोळा। आता मी याचे गोळे करून घेते। मी 10 मिनटं ठेवलेलं होतं, 10 मिनटानंतर करायला घेते। आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि ते आपल्याला लाटून घ्यायचे आहे। बीट खाण्यामुळे आपल्या शरीरात रक्तवाढ होते, खूप फायबर्स वगैरे मिळतात, त्याच्यामुळे बीट नक्की खावं। छान गोळे करून घ्यायचे आणि आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत। मस्त पुऱ्या होतात, खायला काहीतरी वेगळं आणि टेस्टी होतं। आता मी पुरी लाटून घेते। छोटे छोटेच पुऱ्या बनवते मी, एकदम काय मोठ्या करत नाही, मध्यम आकाराच्या। अशा प्रकारे मी पुऱ्या लाटून ठेवते। झालेल्या आहेत पुऱ्या। आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, मध्यम आचेवर तेल आहे। मी आता पुरी तुम्हाला तळून दाखवते। थोडंसं वरून तेल मारायचं झाऱ्याने, म्हणजे पुरी फुगेल। खूप छान क्रंची होतात ह्या पुऱ्या, सॉफ्ट आणि क्रंची दोन्ही फ्लेवर येतात, त्यामुळं खायला खूप मजा येते। छान झालेले आहेत। मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका। बघा किती छान पुरी फुललेली आहे, खूप छान होते पुरी ही, खायला पण खूप मस्त वाटते। अगदी जवळून दाखवते मी तुम्हाला, छान छान अशा तळून घ्यायच्या पुऱ्या। लहान मुलं पण आवडीनं खातील, मोठी माणसं पण खातील, बीट खायला नको म्हणतात, पण अशा पुऱ्या केल्या तर खातील आवडीने। तयार आहेत पुऱ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।